स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंजाराव पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त मर्दवाडी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले, तसेच राजाराम शिक्षण संस्थेत आलेल्या पूरग्रस्तांसाठी धान्य वाटप करण्यात आले। झुंजाराव पाटील युवा मंचच्या वतीने आज शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक झुंजाराव शिंदे, शिवाजीराव पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, उपाध्यक्ष केशव माळी, सचिव सुनील पाटील, नगरसेवक धरेश्री शिंदे, अंकुश मदने, पतसंस्थेचे संचालक प्रदीप ढोले, जयत देवळे, संदीप हालुंडे, मारुतीराव सावंत, बजरंग वीरभद्रे, सचिन मोरे, सागर जगताप, संकेत पाटील, सुमित पाटील, विजय कटारे, दीपक थोटे, इंद्रजित हिरुगडे, दत्तराज हिप्परकर, गणेश कदम, संदीप माळी, अविनाश वीरभद्रे, राजू ढोले पाटील, अमित पाटील, अमित वारे, राजवारे उपस्थित होते। प्रारंभी अविनाश वीरभद्रे यांचा वाढदिवसानिमित्त झुंजाराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आष्टा येथील मर्दवाडी रोड जवळील स्मशानभूमीत झुंजाराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झुंजाराव शिंदे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी युवा मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। त्यानंतर विलासराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पूरग्रस्तांसाठी झुंजाराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले। झुंजाराव शिंदे, धरेश्री शिंदे, अंकुश मदने यांच्या हस्ते अन्नधान्याचे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। वैभवदत्ता शिंदे युवा मंचकडे अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तू सुपूर्द करण्यात आले। झुंजाराव पाटील युवा मंचने वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी झुंजाराव पाटील यांचे कौतुक केले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, आष्टा।